घेतली पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा बाबतीत महाराष्ट्र सरकारने आणि पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे। मंगल प्रभात लोढा यांनी जे वक्तव्य केलं होतं तिथून महाराष्ट्रभरात सर्वीकडे निषेध व्यक्त केला जातोय। जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही तोपर्यंत मुंबईमध्ये त्यांना फिरू देणार अशी शिवसेनेनं भूमिका घेतली। काय आपले मला असं वाटतं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे। मला असं वाटतं जर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर मला असं वाटतं हा विषय आपण आता बाजूला ठेवून आज महागाई असेल किंवा बेरोजगारीवर अतिशय गंभीर असे चर्चा करणं गरजेचं आहे। आणि आताच्या माझ्या रिझर्व्ह बँकच्या एका रिपोर्टमध्ये माझ्या वाचनात आलं की आता नवीन चलन हे काहीतरी नवीन प्रपोजल रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारच्या कडून येत आहे, त्यामुळे त्या सगळ्याच्या बद्दल चर्चा करणं मला वाटतं या वेळी जास्त महत्वाचे विषय। राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीपतीचं राजकारण सुरू झालं अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं जातं परंतु शिवाजी महाराजांचं पक्षावरचं पक्ष कधीही नाव नाही हा एक उत्तर आहे असं त्याच्यावरचं उत्तर असतं। शिवाजी महाराजांच्या बोरिंग यार कुछ नया बोलो प्रपोज लेजिस्लेशन ही पार्लमेंटमध्ये होतात सोशल मीडियावर होत नाही, त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठलाही निर्णय जर केंद्र सरकार किंवा सरकारला घ्यायचा असेल तर त्याचा एक प्रोसेस आहे, त्याच्यामुळे पार्लमेंटला जोपर्यंत ते प्रपोजल येत नाही त्याच्यामुळे स्पेक्युलेशनवर उत्तर देणं माझ्यासारख्या जबाबदार खासदाराला संयुक्तिक राहणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमा प्रश्न असं म्हटले।